ज्यांनी अवघ्या जगाला जातीय सलोख्याचा मंत्र दिला, त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत तसंच पुरोगामी असं बिरुद मिरवणाऱ्या कोल्हापुरामध्ये चाललंय काय, हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या कुणालाही पडावा. आणि याचं कारण आहे कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आज सकाळपासून निर्माण झालेला तणाव. कोल्हापूर शहरातल्या 7 तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथेच वादाची ठिणगी पडली. या स्टेटसच्या विरोधात आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कार्यकर्ते आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले, नंतर ते मोर्चाही काढणार होते, पण पोलिसांनी मोर्चा काढायला मनाई केली आणि मग हे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणाबाजी सुरू झाली. या सगळ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना मग लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रुधुराचाही वापर करावा लागला. दुपारी 12:30 सुमाराला ही परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान शिवाजी चौक आणि महापालिका मुख्यालय परिसरामधला तणाव आता निवळलाय, शांतता आहे संपूर्ण परिसरामध्ये. दरम्यान कोल्हापूर शहरामध्ये पुढचे 38 तास इंटरनेटची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. आणि कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या संपूर्ण घटनेसंदर्भात काय माहिती दिली आहे तीही जाणून घेऊयात. सध्या कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. आमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यक तिथे बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. जिथे कुठे अनरुली मॉब होता त्यांचा चेस करून काही जणांना डिटेन करण्यात आलेलं आहे. उर्वरित लोकांना डिटेन्शन आता करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर ज्या अफवा चालू आहेत किंवा व्हायरल करून काही खोट्या गोष्टी पसरवल्या जातात त्याच्यासाठी सोशल मीडिया नेट काही वेळेसाठी बंद करण्याबाबत आमची कलेक्टर महोदयांसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे माझे नागरिकांना आव्हान आहे की कोणते अफवांवर विश्वास ठेवू नये. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.